हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिता किचन मध्ये. आज आपण पाहणार आहोत मशरूमची भाजी, आणि तर मशरूम चाप सुद्धा कसं करायचं ते पण आता आपण पाहूयात. आणि जास्त वेळ न घालवता ही मशरूमची भाजी कशी करायची, चला तर ते आता आपण पाहूयात. इकडे मी अशी जे 200 ग्रॅम जे मशरूम इकडे घेतलेले आहेत, ते सगळ्यात आधी जे आहेत ते आपल्याला इकडे साफ करून घ्यायचे. तर ते कसे साफ करायचे ते पण मी तुम्हाला इकडे दाखवते. एकदम मधलं जे इकडे जी दांडी जी असते अशी ती काढून घ्यायची. आणि हे बाजूनी हे ज्याचं कव्हर जे निघतं त्याचं मशरूमचं, हे सगळं व्यवस्थित जे आहे ते आपल्याला असं काढून घ्यायचंय. त्याच्यामुळे ही वरती जी माती जी लागलेली असते ती पण अशी निघून जाते, आणि मशरूम पण जे आहे ते व्यवस्थित असे साफ होतात. तर ह्या पद्धतीमध्ये मी मशरूम जे आहेत ते साफ करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इकडे आपण वरतून जे आहे ते मशरूमची अशी चाल्याची आहे तशी काढून घेतलेली आहेत. आणि आपले मशरूम इकडे जे मी वापरलेले ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, त्याच्यामुळे त्याला कुठेही अशी माती वगैरे अशी आतमध्ये नाहीये. तर तुम्ही ज्यावेळेला मशरूम घेतील त्याला ते चांगली क्वालिटी बघून घ्या. आता जे आहे ती चालं काढता येतील तिथपर्यंत तेवढी काढायची आहेत. आणि आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत. या मधल्याच्या दांड्याचं त्या पण टाकायचं नाहीये, त्याचा पण आपल्याला इकडे वापरतोय तर भाजीमध्ये करायचंच आहे. त्याला तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठे कसे तुकडे पाहिजेत त्या पद्धतीमध्ये तुम्ही इकडे तुकडे जे आहेत ते करून घ्यायचे. मी साधारणपणे ह्या टाईपमध्ये असे तुकडे जे आहेत ते करून घेते. तुमचा आहे तो व्यवस्थित आता चिरून असा झालेला आहे. तर आता मी हा जो आहे तो दोन पाण्यातून धुवून काढणार आहे. जास्त पाण्यामध्ये पण ठेवायचा नाही, जास्त पाण्यात जर हा मशरूम ठेवला तर हे पटकन जर पाणी शोषून घेतो. त्यासाठी फक्त आपल्याला वरच्यावर जी आहे त्याची माती वगैरे जी काही असेल ते निघून जाईल इतपतच आपल्याला दोन पाण्यामध्ये हा धुवून घ्यायचा आहे. इकडे मी एक जी कढई इकडे तापत ठेवलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे एवढे जे तेल घालून घेणार आहे. अगदी अंदाजे घालायचं, तुम्हाला जेवढं तेल आवडतं तसं, जसं तुम्हाला कमी जास्त तेल पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही इकडे तेल जे ते घालून घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचे एवढे जे आहे ते अमूल बटर घालणार आहे. 1.5 चमचा तेल आणि 1 चमचा अमूल बटर. छोटा चमचा एवढे जे ते जिरं घालून घ्यायचंय. 1 मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी इकडे बारीक चिरून घेतलेला आहे, तोही ह्याच्यामध्ये घालून घ्यायचाय. आता इकडे कांदा जो आहे तो व्यवस्थित परतला गेलाय. आता ह्याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला जो असतो तो घालायचाय. तुम्ही तुमचा कुठचाही जो आहे तो घरगुती मसाला ह्याच्यामध्ये वापरू शकता. मी 1 चमचा एवढा जो आहे घरगुती आमचा भंडारी घरगुती मसाला आहे तो वापरणार आहे. आणि जेवढा जो घरगुती मसाला घेतलाय तेवढाच इकडे 1 चमचा जी आहे ती मी मिरची पावडरही घेतलेली आहे, ती मी इकडे घालून घेणार आहे. छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा किचन किंग मसाला, 1 छोटा चमचा व्हाईट पेपर पावडर म्हणजे सफेद मिरी पावडर, 1 छोटा चमचा घरगुती गरम मसाला. आणि सगळं व्यवस्थित जे आहे ते आपल्याला इकडे परतून घ्यायचंय. जर तुम्हाला तिखट कमी जास्त कसा पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही इकडे मसाला जो तुम्ही इकडे ऍड करू शकता. कांदा, काजू आणि टोमॅटो ह्याची जी आपण इकडे पेस्टची करून घेते ती घालायची आहे. ह्याच्यासाठी मी इकडे 2 कांदे, 1 टोमॅटो आणि 5 काजू जे बॉईल करून घेतलेले, आणि त्याची मी इकडे पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट सुद्धा जी आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे कांद्यावरती. आणि हा मसाला जो आहे तो तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मी चवीपुरता मीठही घालते.
एक 5 मिनिट जो है तो मसाला मी असा शिजून देणार आहे झाकण देऊन आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये जो तो मशरूम ऍड करायचा आहे। एक 5 मिनिट इकडे झालेली आहेत आणि आपण इकडे पाहू शकतो की इकडे आपल्या इकडे मसाल्याला जे आहे ते बाजून याचं ऑइल सुटायलाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला जो इकडे व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये मशरूम घालून घेणार आहोत। जे आहेत ते आपल्याला मसाला बरोबर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल, कमी जास्त पातळ घट्ट त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी जे ते ऍड करायचंय। तर मला थोडीशी जे तिकडे थिक ग्रेव्ही पाहिजे त्यासाठी म्हणून मी ह्याच्यात थोडं पाणी जे ते घालून घेणार आहे। 5 ते 10 मिनिट आपल्याला वाफेवर जे आहे त्याचे शिजून घ्यायचंय आणि 10 मिनिटानंतर आपण पाहूयात की आपली मशरूमची भाजी जी आहे ती तयार झाली की नाही। 1-10 मिनिट इकडे झालेली आहेत आणि मशरूमची भाजी आपली रेडी झाली आहे की नाही ते आपण चेक करूयात। मस्त एकदम इकडे आपली एकदम अशी थिक ग्रेव्ही जी आहे तशी बनवून अशी तयार अशी झालेली आहे आणि मशरूम पण मशरूम शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजून द्यायची आहे। तर आता ह्याच्यावरती मी एक तडकाही घालून घेणार आहे। तो तडका कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवते। तर आता ही भाजी जी आहे मी जरा 2 मिनिटं जी आहे ती गॅसवरून थोड्या बाजूला ठेवते आणि तो तडकाची तयारी करून घेते। ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढे जे आहे ते मी तेल घालून घेते। हे तेल व्यवस्थित आपल्याला तापून द्यायचं इकडे। त्यामध्ये मी 1 चमचा एवढा आलं लसूणची पेस्ट जी आहे ती घालून घेणार आहे। पद्धतीमध्ये असंच थोडंसं परतून घेणार आहे गॅसवरून बाजूला करून। तर तसंच ठेवलं तर लसूण जो आहे तो आपला जळू शकतो। आणि ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा एवढी जी ती मिरची पावडर घालणार आहे। गरम तेलामध्ये मिरची पावडर घातली तर ती पटकन जळू शकते अशी गॅसवरती। आणि थोडं जे त्याचंच परतून घेते। आणि आता हा जो आपला तयार झालेला तडका जो आहे तो मी आता भाजीमध्ये घालून घेते। तर तडका घालून घेतल्यावरती लगेचच आपण या भाजीवरती जे आहे ते झाकण देऊन ठेवायचंय आणि 10 मिनिट जे आपण जे आहे अशी स्लो गॅसवरती अशी शिजून देणार आहोत, म्हणजे तो तडक्याचा पूर्ण स्मोक जो आहे तो पूर्णपणे भाजीमध्ये उतरेल। आपली इकडे मशरूमची भाजी जी ती मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्हाला ह्याच्यावरूनच कळत असेल। मी तुम्हाला अगदी फार जवळून दाखवते की आपली आजची भाजी कशी बनवून तयार झालेली आहे ती आणि खूपच सुंदर आणि एकदम अशी टेस्टी बनवून झालेली आहे। अगदी एकदम नॉनव्हेजच्या तोडीस तोडी भाजी जी आहे तिकडे बनवून अशी तयार होते आणि खूपच छान अशी झालेली आहे। तर मला नक्की खात्री आहे की आजची भाजी पाहून तुमच्याही तोंडाला जे ते पाणी सुटलंच असेल आणि तुम्हालाही असं वाटेल की ही मशरूमची भाजी जी आहे ते आपण पण कधी घरी बनवून बघूते। तर आजची भाजी जी आहे ती मी इकडे जिरा राईस बरोबर एन्जॉय करणार आहे। तर तुम्ही भाजी चपाती बरोबर राईस बरोबर कशाही बरोबर जी आहे ती एन्जॉय करू शकतात। तर आजची तुम्हाला ही रेसिपी जी आहे ती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रुचिता किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ। थँक्यू, बाय बाय।